आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. राज्यभरात शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्याची सुट्टी संपून पुन्हा शाळेत जाताना चिमुकल्यांची पावलं जड झाली आहेत. मात्र या चिमुकल्यांचे कल्याणमध्ये अनोखं स्वागत करण्यात आलं. कल्याणच्या जुन्या ओक हायस्कूलमधील नर्सरीची शाळा सकाळी भरली. यावेळी नवीन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी औक्षण करून शाळेत घेतलं. शालेय जीवनाची सुरुवात करत असलेली आणि शाळेत पहिलं पाऊल टाकत असलेली चिमुकली ही मुलं कुणी नवाकोरा युनिफॉर्म घालून तर कुणी पारंपरिक वेशभूषेत शाळेत आलं होतं. आधी शाळेत जायचं म्हणून अतिशय उत्साहात असलेल्या बच्चे कंपनीला आई बाबांना सोडून जाताना अश्रू मात्र अनावर झाले. काही मुलं तर शाळेचं गेट बंद झाल्यावरही वर्गातून धावत येऊन आई बाबांना शोधत होती, तर काही मुलं खिडकीतूनही बाहेर पडता येतं का याची चाचपणी करत होती. आता आठवडाभर तरी हे सनई चौघडे सुरू राहतील, त्यानंतर या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागायला सुरुवात होईल असं बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा भिडे यांनी सांगितलं. आज आम्ही औक्षण मुलांचं केलं आहे. पहिलाच दिवस त्यांचा आहे. मुलं पाळण्यातून बाहेर आलेले असतात. आईच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर ते प्रत्यक्षित पहिल्यांदाच शाळेमध्ये प्रवेश करत असतात आणि ती चिमुकली पावलं पहिल्यांदा आमच्या शाळेमध्ये पडलेली आहेत. आणि आईला सोडून जायचं म्हणजे त्यांना ते धर्मसंकट वाटतं, पण इथे आल्यानंतर आमच्या सगळ्या ताईंचे हसतमुख चेहरे पाहिल्यानंतर ती बरीचशी मुलं रडायची थांबतात. पण आठवडाभर आमच्याकडे शाळेमध्ये असं सनई चौघडा वाजत असतो मुलांचा आणि आम्हाला त्याच्यात खूप आनंद वाटतो, कारण थोड्या दिवसांनी ती मुलं आमचीही होऊन जातात, आईला सुद्धा विसरतात. आणि शाळा एक शाळा, त्यांना शाळा फार आवडते, शाळेमध्ये वावरायला आवडतं आणि शाळा सुटली तरी जायची तयारी नसते मुलांची. या स्वागतामुळे विद्यार्थी पण भारावून गेले होते. अमित जाधव, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.